तुम्हाला वाटलं पाहिजे की मी याचा शिष्य झालो पाहिजे आणि हे माझे गुरु आहे असं वाटलं पाहिजे. वाटण्याला वाटण्याचे अक्षर लावा. आपल्याकडे वाटतच नाही, हे वाटत नाही का त्याने सेवा द्यायला तर्वे तुझे आम्हाला वेळच नाही हो. म्हणून तरी आम्ही मना बसून सेवा करतो. मना बसून सेवा कोणाची करावी? मनापासून सेवा कोणाची करावी? मनापासून सेवा देवांची करावी, सद्गुरूंची करावी. आता त्यांना तुम्ही काय तन सेवा दिली तर कळतंय का? मग तुम्ही पंचामृतानं स्नान घाला, तोडून तोडून अध्यंग स्नान घाला, गरम पाण्यानं घाला, गार पाण्यानं घाला, पण त्या सद्गुरूंच्या घातलेल्या स्नानाच जे तीर्थ बाहेर येत त्याला तीर्थ म्हणतात, त्या पाण्याला तीर्थ म्हणतात, त्या दह्याला दुधाला साखरेला पंचामृत म्हणतात. पण त्यांचा महिमा आहे, देवत्व त्यांच्याकडे आहे. मनापासून सेवा कोणाची करावी? देवाची करावी. आपल्याला उलटी सवय, ती देव पाळतो का? त्याला नवस बोलला तर चालतो का? अरे काय काय झालं देवाला, कोंबड्या बकरी देणारी माणूस आहे देवाला, ही मनापासून सेवा आहे का? माझं हे जर काम झालं तर मी तुला 3 बकरी वाहीन, 5 कोंबड्या वाहीन, काय या तुझं मनापासून देवाची सेवा? ही सेवा नव्हे. देव काही दलाल नाही तुला एवढं 3 मंडळ तुमची काम करायला. बरे जण म्हणतात आम्ही फार दिवसापासून येतो पण आमचं काम झालं नाही, मनापासून आलेला नाही, मनापासून देवाला काही बजलेलं नाही, मनापासून देवाला पुजलेलं नाही. किंवा ध्यान धारणा केली नाही, चर्चाच केली, चिंतन कधी घडलंच नाही. चिंतन हे मनापासून असत, चर्चा ही बरोबरची असते. खोटं सुद्धा म्हणू शकतो माणूस चर्चेमध्ये, चिंतनात खोटं काही नसत. परत मी गुरुची चर्चा करतात. एकदा मला असं अनुभव आला त्या गुरुचं, त्यांनी असं केलं, ते असे वागले, ते तसे वागले, आम्ही काही खोटं आता बोलू शकतात चर्चेमध्ये. पण गुरुंच चिंतन जर करायचं असेल तर माझे गुरु कसे आहेत, माझे गुरु काय सांगतात, माझे गुरु कसे वागतात, माझे गुरु किती सत्शील आहे, सगळ्या चांगल्या गोष्टीच चिंतन होत. आणि चर्चा ही वाईट गोष्टीची आणि खोट्या गोष्टीचीच होते अशी गंमत आहे. म्हणून मनापासून चिंतन होत, मनापासून ध्यान होत, मनापासून धारणा होते. ध्यान धारणा मनापासून होते, देवाची होऊ शकते. आणि जर आपले गुरु साक्षात परब्रह्म असतील, साक्षात परब्रह्म आपण म्हणतो ना श्लोकामध्ये, मला एक सुंदर श्लोक अगदी लहानपणापासून आवडतो, अतिशय माझ्या आवडीचा, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम दैवतेव. गुरुमध्ये हे सगळं पाहिजे, गुरुला उद्देशून असं म्हणता आलं पाहिजे. त्वमेव माता च पिता त्वमेव, मग आपण म्हणतो गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुलदेवता. गुरु मध्ये सगळं पाहिजे त्यालाच गुरु म्हणतात. गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुलदेवता. पण तो गुरु असावा कसा? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. मला 100 देवांची गरज नाहीये,
يا ديكاني يا سوستيلا يا ديكاني أو أذكر ديوس
धर्मावर केस करायला लागले. माहिती देवळाला त्या मार्बलच्या ह्याच्यावर नाव वरून ती भिंतीला चिटकवली जातात. आमक्या आमक्यानी एवढे लाभ दिले एवढे दिले ही धनसेवा. मी त्या ठिकाणी काम केलं, फाउंडर मेंबर आहे मी, पहिल्यापासून इथं कष्ट करतो, ही धनसेवा. आणि मनसेवा ही जगाला सांगायला पुरतीच, पण या तिन्ही गोष्टीमुळे जर काय घडत असेल चुकीच तर तो अहंकार वाढेल. आणि आपण पाहिलं ज्या वेळेला अहंकार असा वाढीस लागतो त्याला कारण काही नसत. विनाकारण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वाटत असत की मी हे करतो, माझ्या अजून ही सेवा करते, त्यामुळे आपला अहंकार शतगुणी सहस्रगुणी. तुम्हाला माहित आहे प्रत्येकाकडे गुण आहे. विश्वामध्ये तीन गुणांची माणस आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी काय भांगड आहे. सत्वगुणी म्हणजे काय? आता सत्वगुणी काय असेल विश्वामध्ये तर सत्वगुणी सोनं हा करतो. सत्वगुणी 100 नंबरी सोनं, 100 नंबरी सोनं, सोन्याची आवड बायकांना झालं असते. 100 नंबरी सोनं पाहिजे, पण जे दागिने घालतात ते 100 नंबरी सोन्याचे नसतात, त्यामध्ये मिक्स असत, बत्ता असतो त्याला. म्हणजे बट्टेलच आवडतं असं झालं, 100 नंबरी सोनं नाहीये. सात्विक गुणाचा कुठे लवलेश नाही त्यामध्ये. सोन जे असत ते सत्व गुण, रजोगुण, रजोगुण चांदीचा जो धातू आहे तो सगळ्या ठिकाणी सगळ्या सगळ्याला मिक्स करून घेतो, रजोगुण आहे. आणि तमोगुण लोखंड, तमोगुणी तापवलं तर तापत, पण थंड केलं तर थंड होत. लोखंडाचे नाना प्रकारचे उपयोग आहेत. आता मला सांगा, तमोगुणी माणसांचं प्रमाण जास्त आहे असं जर म्हणत तर त्याला काय? आपण शास्त्राकार आहे, वेदाचार आहे, ज्यामध्ये वेदामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये एक वाक्य असं आहे, लक्षणम अपेयतेयम तमोगुणी माणसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे ते दानव, दानव म्हणजे काही शेपटेल अशी काही जात आहे का? राक्षस ही काही जात नाहीये. राक्षस हा काही धर्म नाहीये. राक्षस ही काही परंपरा नाहीये. नाही तर परंपरा असती तर हिरण्य कश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्मलाच नसता ना. बाप राक्षस तर पोरगाय राक्षस व्हायला पाहिजे ना. पण तसं कुठं झालं? नाही झालं. त्याने मनोभावे पोराने मनोभावे मनोसेवा अर्पण केली भगवंताला. नाही ना, आपण मनो संत हे असे असतात की ते भगवंताचं दर्शन करून देतात. पण आधी संतांचं दर्शन झालं पाहिजे. प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. आपण प्रसाद ज्या ज्या गोष्टीला समजतो किती चुकीचं समजतो आपण प्रसाद. आपण महाप्रसाद तर आपल्या अत्यंत आवडीचा आहो की नाही? महाप्रसाद काय 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 होतं महाप्रसादामध्ये विचारतो आपण.
अरे बुद्धि होती जिलेबी होती गुलाब जामुन हमारे बाहर सुंदर होता महाप्रसाद गला महाप्रसाद मिनट में आता पर पहले प्रसाद म्हणजे काय प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य मग मनुसेवा जशी देवाला अर्पण करावी तस सोन जर सत्व असे सोन हा धातू सुद्धा कोणाला अर्पण करावा ले ले सोन हा धातू कोणाचे गुरुचे गुरुला पिवळ वस्त्र पिवळ पितळे असत पण सत्व नसत त्यामध्ये तांबा पितळ मिक्स असू शकत तांब्यामध्ये इतर धातूंच प्रमाण असू शकत पितळेमध्ये इतर धातूंच प्रमाण असू शकत पण पूर्णपणे जे सोनं असत त्याला सत्व म्हटलेलं आहे म्हणजे सत्वामध्ये रज मिसळत नाही तमो मिसळत नाही ते सत्व आपल्याला सत्व धारण करायचं असेल सत्वशील व्हायचं असेल त्याला सत्व आपल्याला जगाला दिसायचं असेल तर आपण तत्वशील झालं पाहिजे तत्वानं वागलं पाहिजे आपल्याला तत्वही माहित नाही सत्वही माहित नाही अशा वेळेला काय करावं आपण असंख्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण व्यक्तिमत्व विकासाचा विचार करताना विचार करतो की अंग्या गोष्टी म्हणून आता व्यक्तिमत्व विकास होईल आपण पाहिल्या सुद्धा इतके महिने झाला आपण तसाच विचार करतो आहोत शेवटी आपण छंदावर आलो की कुठला तरी छंद हवा माणसाला त्याशिवाय माणसाचा विकास होत नाही पण छंद म्हणलं तर त्यामध्ये पुन्हा फुटीरता आलीच निरनिराळे प्रकारचे छंद असू शकतात चांगले आणि वाईट त्याला आपण छंदच म्हणतो छंदिष्ट म्हणतो अशा लोकांना पण ते सत्वशील छंद असतात ते कधी वाईट नसतात गमत आहे म्हणून गुरु करून ज्या ज्या दीक्षा घेतो त्या छंदिष्ट असतात गुरु करून ज्या दीक्षा मिळतात त्या छंदिष्ट असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ व्हावं लागत आणि वेळ लागल्याशिवाय माणसाला काहीही मिळत नाही तर प्रत्येक गोष्टीचा विचार करा कशासाठी तरी वेळ झालं पाहिजे आपण कशासाठी वेळ झालेलो आहोत ते आता विश्वामध्ये प्रत्येक जण कशासाठी वेळ झालं पैशासाठी प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी वेळ झालेला छंदाचा प्रकार पैसा कमवण्याचा छंद आहे माणसाला हो मान्य पण मी काय म्हणतो दूध विकलं तरी पैसा मिळतो दारू विकली तरी पैसा मिळतो ज्याच्या त्याच्या छंदाप्रमाणे लोक तो करतो पण यामध्ये अतिशय वाईट एक गोष्ट असते ती काय माहित आहे का दुसरा एक छंद असतो माणसाला मिसळण्याचा त्या दारूमध्ये पाणी मिसळतात आणि दुधामध्ये पाणी मिसळतात तो जो पैसा कमवतात ना दारूमध्ये पाणी मिसळून जो पैसा कमवला जातो आणि दुधामध्ये पाणी मिसळून तो पैसा कमवला जातो तो पैसा शेवटी पाण्यातच जातो हा छंद मी कामाचा नाही पाण्याचं तसं आहे त्याला कंपल्सरी आहे पाण्याचं अतिशय सुंदर आहे पाणी रे पाणी देणं नाही काय कायचा जिसमे त्याला या ऊस जायचा ते दारू नाही मिसळ दुधात नाही मिसळत आणि त्याच्या कुठल्याही रंगात मिसळत म्हणून मनोभावाची शेवट आहे ती पाण्यासारखी असावी कशी असावी पाण्यासारखी असावी
आता सांगायची पाहिलेले मी माग म्हणायचे काय म्हणायचे काय माणूस हो एवढी मोठी संपत्ती होती त्यानं पाण्यासारखा पैसा खर्च केला काय झालं पाण्यात म्हणजे बघा आपण जे आपल्या जवळ पाहिजे ते उधळत होतो पाणी आपण उधळत होतो म्हणून त्या पाण्याची म्हण पडली पाण्यासारखा पैसा म्हणजे पैसा फार महत्वाचा आणि पाणी महत्वाचं नाही पण माय बाप्पा वस्तुस्थिती आज अशी झालेली आहे पैशासारखं पाणी वाटलं गेलं की हो या पोराला असं म्हणायची पाळी पाणी सत्वच राहिलेलं नाहीये परमेश्वराचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य अशी ठिकाण कुठे जरी तरी कार्तिक पाषाण त्याच अस्तित्व त्यामध्ये आहे याचही आपल्याला माहिती नाहीये ही त्रिविधी सेवा देताना आपण परमेश्वराला मनो सेवा दिली पाहिजे तन मन धन तिन्ही सेवा एकत्र देऊ शकू आता पावडा इतक्य करणारा दिलंच पाहिजे आपण एवढं लांबवत का गेलं गुरु काही कधी एकदम गुरु होतात का नाही पण जे शिष्याचे गुरु झाले ते शिष्योत्तम झाले जगामध्ये त्यांचं नाव झालं पण त्यांच्या गुरुचं नाव कोणाला माहित नसत बघा तुम्ही गुरु शिष्यांच्या जोड्या